आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आज अन्नदादाचा वाढदिवस आहे. अग बाई, माझ्या डोक्यातच गेलं. मला यावेळी वाटलं की एवढ्या वर्षापासून चालत असलेली रीत आज मोडते की काय. मग काय, इतक्या वर्षाच्या नियमात खंड पडायला नको म्हणून मी अन्नदादाला देवळात भेटायला गेलतो. म्हणून मला बी चैन पडत नव्हतं. म्हटलं काहीतरी गौड बंगाल हायच. गौड बंगाल कसलं? आणि तुम्ही आता इथं काय करताय? ए, मी कधी कुठं जायचं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. ही जेव्हा नटून थटून देवदर्शनाला जायला निघाली ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की ही देवदर्शनाला नाही स्वतःच्या भावाला भेटायला निघाले म्हणून. अन्नदादा माझ्यासाठी देवा एवढाच महत्वाचा आहे. वय म्हणून नवऱ्याला घरातल्या माणसांना खोटं सांगून भावाला भेटायला गेलीस. आता बघते तुला कोण वाचवत ते, तुझा देव का देवासारखा तुझा तो अन्नदादा. येऊ दे तर खरं रागवला. काय करणार आहे तुम्ही? सांगायचं कशाला, करूनच दाखवते की. करा, तुम्हाला जे काय करायचं आहे ना ते करा. पण माझ्या आणि माझ्या लेकाच्या संसारात ईश कालवायचा प्रयत्न केलात ना, तर माझ्यासारखी वाईट कोण नाही हे लक्षात ठेवा. हे मला धमकी द्यालेस? सरळ सांगून कळत नाही ना, म्हणूनही असं बोलावं लागतं. आणि तुम्ही याला धमकी समजा नाहीतर प्रेमानं सांगते असं समजा. पण परत माझ्या लेकरांच्या वाटेला जायचं नाही. अगं तू शांत हो बघू आधी. तू कशाला यांच्या तोंडाला लागलेस? काय असतंय की अशा माणसांना ना एखाद्याचं चांगलं झालेलं अजिबात बघवत नाही. त्यांच्या पोटात लगेच दुखायला लागते. आज आपल्यासाठी लय आनंदाचा आणि लय महत्वाचा दिवस आहे की नाही? मग यांच्या नादाला लागून तो दिवस आपण कशाला खराब करायचा? नाही, यांच्यापेक्षा मिठाचा खडा बरा. मलाच अक्कल नव्हती ना, नको नको म्हणताना मी घेऊन आली आहे. आज माझ्या अन्नदादाचा वाढदिवस आहे. माझ्या आयुष्यातला ना सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. काय, आज तुझ्या भावाचा वाढदिवस आहे वय? का असू शकत नाही? वाढदिवस काय फक्त तुमचीच असते? ए वहिनी, तोंड सांभाळून बोल. तुम्ही बी मध्ये मध्ये बोलायचं बंद करा की. माणसांना जर आपली पायरी ओळखून वागलं तर कोण कशाला त्यांना आपली जागा दाखवायला येते. आणि आता बास. अंबू तू सांग, आपल्या जयाचा वाढदिवस आहे, गोडाचं काय करू याचा? का आता माहेरच्या देवाचं दर्शन झालं, नैवेद्य पण काय इथूनच नेणार आहे? इथे एक सही आणि इथे एक सही. मॅडम गुड, अभिनंदन. तुमची आता फाईल कंप्लीट झाली आहे. यात सगळी महत्वाची कागदपत्रे आहेत लोनशी रिलेटेड, सांभाळून ठेवा. म्हणजे? म्हणजे तुमचं लोन पास झालंय. या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट पे करून खरेदी खत तयार केलंय. तुम्ही या जागेचे मालक झाला आहात. अभिनंदन रंगरावजी. अरे काय सांगताय मॅडम, हे म्हणजे मोठंच काम केलं तुम्ही मॅडम. थँक्यू बर का रग्या. अरे अभिनंदन. थँक्यू नाना. बर मॅडम, आता या जागेवर मी गोडाऊन बांधू शकतो ना? गोडाऊन बांधा, महाल बांधा, तुम्हाला हवं ते करा. आता जागा तुमची आहे. मॅडम तुमचे लई उपकार झाले आमच्यावर. आणखी एक उपकार तेवढे करा. काय? एक दिवस वेळ काढून सहकुटुंब आमच्या घरी जेवायला या. हा चौन सांगतो फक्कड बिल करायला. काय रे? नाही नको, हे फक्त माझं काम होत ते केले मी. अहो काय मॅडम, नाना एवढं सांगायला लागले तर काढा की वेळ आमच्यासाठी.
बर मैडम पण खरच लय उपकार झाले तुमचे. धन्यवाद. बर आता लागा जोमाने कामाला. ऑल द बेस्ट. होय थँक यू मॅडम. येतो चला या घरला. हो शिर्के ते ऑडिट रिपोर्ट चाललेत एकदा व्हेरीफाय करता का माझ्या केबिन मध्ये प्लीज. वा खरंच मॅडम काय अभिनय करता तुम्ही. हा हे घ्या हे तुमचं पाकिट. काय झालं? अच्छा तुम्हाला कमी वाटतायत का? अहो तसं स्पष्ट बोला ना मग. एकदा पाकिट उघडून बघा तरी. 50 लाखाला तुमचा शेअर किती आहे बघा. अहो जे काम मी केलंच नाही त्याचे पैसे कसले घेऊ? म्हणजे? म्हणजे मी त्यांचं काम जेन्युइनली केलंय. काय? हो मी माझ्या कामाशी अप्रामाणिक नाही राहू शकत. मी त्यांना खरोखर जमीन मिळवून दिलीये. काय तुम्हाला कळतंय का डोकं जागेवर आहे का तुमचं? तोंड सांभाळून बोला सर. व्हॉट डू यू मीन? तुम्ही तुम्ही खरंच त्यांना जमीन मिळवून दिली? ठीक आता तुमची नोकरी कशी जाते ना ते. सॉरी तुम्ही आता माझ्या नोकरीचं काहीच करू शकत नाही कारण माझी बदली झाली तेही पुण्याला आणि आज माझा इथला शेवटचा वर्किंग डे. खरंच मॅडम काय बोलताय तुम्ही? तुम्ही माझ्यासोबत असं वागू शकत नाही. एवढा विश्वासघात करू शकत नाही तुम्ही. असं कसं वागू शकता तुम्ही मॅडम? मी असं करू शकते आणि हो तुम्ही असं करून बघा. प्रचंड मानसिक समाधान मिळेल आणि हो जमलं तर जरा प्रामाणिक नोकरी करा. रग्या काय बिमन आपलं एक मोठं टेन्शन उतरलं गेलं. नाहीतर काय मला तर चैनच पडत नव्हतं बघा. पण आता मनासारखं झालं नव्हे. एक गोष्ट मला कबूल करायला पाहिजे बरं का? तू भारी माझ्या पण 2 पाऊलं पुढे. अरे एवढा मोठा बिझनेस सांभाळणं तो वाढवणं हे काय खायचं काम आहे? ना ना पण हे समजा अंबिकेच्या पाठिंब्यामुळे शक्य झालं. नाहीतर डेअरी नंतर पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न होता आपल्या पुढे. अरे बेटा तकदीर जब एक रस्ता बंद कर देते की नाही तो दुसरा खोल देते असं म्हणत. आता बघ आपलं ऑफिस झालं एवढा मोठा गाड्याचा मालक झाला. प्रगती आहे की नाही? आय एम प्राऊड ऑफ यू. काय ना तुम्ही पण इमोशनल टाकायला लागलाय. त्या बँकेतल्या मॅडम एवढं सहकार्य करणाऱ्या भेटल्या म्हणून बरं झालं. म्हणजे कमी किमतीत जागा मिळवून दिली हो त्यांनी. मला अनेक डायलॉग आठवला. आता कुठला? अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो असं काहीतरी आहे होती. तू पाठपुरावा केला तू ध्यास घेतला असं म्हणून झाले. अंबिका पण मला नेमकं हेच म्हणाली की आपण प्रामाणिकपणे काम करायला सुरुवात केली की त्याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळतच. आहे काय मगापासून मी तुझं कौतुक करायला लागलोय आणि तू नुसतं आंबीने हे केलं आंबीमुळे झालं असं करायला लागलंय. नानाला काहीच क्रेडिट नाही नी. हो काय नाना तुम्ही पण बोलताय पण तुम्ही पण ही गोष्ट मान्य कराल का नाही? यात अंबिकाचा फार मोठा वाटा येते. आता बघा ती सुद्धा या बिझनेस मध्ये इतकं लक्ष घालेल की आपला बिझनेस परत वाढेल आणि आपलं गावात चांगलं नाव होईल. होणार सगळं होणार. आता तू टेन्शन घ्याय नाही सगळं टेन्शन मी घेतो. तू फक्त कामात लक्ष दे मन लावून बिझनेस सांभाळ. अंबिकेतनं वेळ मिळाला तर हे कर. हे बोलायची काय गरज होती काय? चला तुम्ही काय धाड भरली फोन बी उचल ना. काय अशी एकटी बडबड काय करायलीस? तुला सांगून कळणार आहे. हा एक एक नमुने आलेत माझ्या राशीला. त्याला एक काम सांगितलंय ते बी नीट केले की नाही ते कळना. तो शेखर तिकडे फोन उचल ना आणि तू इकडे माझं डोकं खा. वहिनी ए उर्मे तू काय माझं थोबड बघालीस ग? हा या दोघीना एक काळजी नाही म्हणून रागवाला मी आज फोन करायला लागले तर फोन बी लागना.
तुम्हाला माझ्या लेकाची आणि नवऱ्याची काळजी करायची गरज नाही. माझ्या माणसांची काळजी करायला मी समर्थ आहे. नाही म्हटलं जरा तुमची मदत करूया. तसं मी तुम्हाला लई काम असतात ना, घरातली बाहेरची. अरे वा, आता तुम्हीच मदत करणार म्हणल्यावर नाही कसं म्हणायचं. तुम्ही एक काम करा, म्हणजे आम्ही दोघींनी स्वयंपाक करून ठेवलाय, निदान ती भांडी तरी बाहेर घेऊन या. येतील एवढ्यात, त्यांना भूका लागल्या असतील. नाही नाही, करायला काय हरकत नाही, पण माझ्या भावाच्या राज्यात मी काम केलेलं माझ्या भावाला आवडायचं नाही. आणि तसं मी तूच म्हणालीस ना बहिणी, माझी माणसं आहेत, मग मी घरात लुडबुड केलेली तुम्हाला आवडणार नाही ना. आंबू आंबू पाणी आण. वय वय आणतो. काय हो, काम पार पडलं ना वनीट? झाले काम, झाले. आणि 2 दिवसात जागा पण ताब्यात येईल. अंबुताई, नुसतं पाणी देऊ नका, जेवायला पण वाढा घे, भूका लागल्या तू. नाहीतर काय, नुसते प्रश्नच विचारणार आहे का, वाटणार आहे जेवायला? तुम्ही आवरून या, मी जेवणाचं बघते. कोणाचा नंबर आहे? हॅलो हॅलो, कोण बोलतय? हॅलो, तुमचा आवाज येत नाहीये. पटकन आई, आज काय काय बनवलंय काय माहिती, नुसत्या वासानच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. आता या सगळ्यांच्या तोंडचं पाणी कसं पळवते ना ते बघच. तू कर लवकर, ती यायच्या आत आपलं काम झालं पाहिजे. तू लक्ष ठेव. आता खा म्हणाव खारट जेवण. चल अक्ताम. नाना, बघितलं काय काय मस्त घमघमाट सुटलाय जेवणाचा आज. होय रे, भूका बी लागल्यात, भूक चाळवल्या. अंबिका आलच काय या वाडा लवकर. अरे आज काय जिलेबी एक का ना बस. नाना करा सुरुवात आणि सांगा कसं झालंय जेवण. काय झालं काय झालं काय काय झालं, खारट ध्यान झालंय, खाऊन बघ. भुकेच्या वेळेला हे असलं खायला घालतं व्या आम्हाला, आणि वर तोंड करून विचारताय कसं झालंय म्हणून. नाना, इतकी वर्ष स्वयंपाक करताय, अजून तिखटा मिठाचा अंदाज नाही तुम्हाला, हे खायला बोलू द्या आम्हाला. काय केलंय मी, काय बोलताय तुम्ही, म्हणजे अरे रंगराव, ह्यात वहिनीची काही चूक नाही. हे समजा जेवण या अंबिकेने केलंय स्पेशल.
का स्पेशल ते विचारू नकस. का काय स्पेशल आहे आता? स्पेशल म्हणजे तुझ्या लाडक्या सुनेच्या लाडक्या भावाचा म्हणजे सरपंच जयदेव राजशिर्केचा वाढदिवस आहे ना आज, म्हणून हा समजा भेद केलाय. नाही ते शब्द बरोबर आहे रे, पण आज सवारी जरा एकदम खुशी दिसते म्हणून विचारले. मामा असं काय नाही, असं काय नाही, असं कसं एकदम कळी खुलली आहे. आणि हे म्हणजे आंबू भेटल्याशिवाय काय शक्य नाही. अरे मामा तुझ्यापासून काय लपवायची सोयच नाही बघ. अरे एवढ्या वर्षात तू आणि आंबू मला पाठ झालाय सा. पर मला सांग आंबू कुठे भेटली? अरे मामा तुला तर माहितीच आहे ना, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी मी जोवर अंबूचा चेहरा बघत नाही तोवर दिवसाची सुरुवातच करत नाही. म्हणून मग मी अंबूला भेटायला तेवढ्यात गेलतो. आणि तुला माहितीये काय, अंबू मला तिथं भेटली. एक बरं झालं, ज्या तुझं अंबूवरचं प्रेम आहे ना त्यामुळे हे सगळं घडतंय बरं का. होय डॉक्टर सांगायला पाहिजे म्हणजे खताची मी ऑर्डर देतो, एक दोन दिवसात आलं तर बरं होईल. वय वय मी पिठाला सांगून ठेवतो, म्हणजे तीन चार माणसं घेऊन यायला सांगतो, म्हणजे कसं ते फवारणीचं पण करून घेता येईल. हो बरोबर आहे, तू असं पटापट निर्णय घेतोस ना, हे एक नंबर आहे. ज्या आशूच्या तुझ्या लग्नाची तारीख केव्हा ठरवायची? आशूच्या प्रेमाबद्दल मामापासून किती दिवस लपून ठेवणार आहे मी, आता सांगून टाकू काय? अरे काय कि म्हणजे ह्यो महिना चांगला आहे, पुढच्या आठवड्यातला एखादा मुहूर्त बघून साखरपुडा उरकून टाकूया, तुला काय वाटतं? जया ए जया ए जया, अरे मी तुझ्याशी बोलतोय. हा मामा एवढी घाई कशाला, मला अजून एक दोन महिन्याची मुदत द्या. काय दोन महिने? होय ते माझं एक महत्वाचं काम आहे, तेवढं झालं की मग आपण. अरे काम काय नंतर बी होत राहतील, तू तुझा पुढचा विचार कर की. आंबूच बी सगळं सुरळीत चाललंय, मग ह्यो का लग्नाला नाही म्हणतो? एकदा आंबूला विचारावं लागेल. तुम्हाला काय वाटलं हे समजा तुमच्यासाठी गेलंय? उगा खुश होऊ नका, तिच्या भावाचा वाढदिवस आहे ना, म्हणून हा समजा भेद केला हिनं. अंबिका हे समज खरंय? अरे खरं कुठं करायची ही काही येळ नाही आणि मी काय खोटं बोलावली? यवाना समद्या गावात बॅनर बी लागले असतील सरपंच जयदेव राजशिर्केचा वाढदिवस आहे म्हणून. अंबिका म्हणून तू केलेस हे समद? मग तरीच मी म्हटलं, इतक्या वर्षाच्या संसारात एक गोष्ट कळली, सरस्वतीकडनं ही चूक व्हायची नाही कधी. जेवणात एक वेळ विष घालल, मीठ जास्त घालायची नाही. खरंच वाईट झालंय काय? मी खरंच सांगतो, मी पूर्ण लक्ष देऊन आणि कसला बी विचार न करता जेवण केलं, मग हे असं कसं झालं मला खरंच नाही माहित. मला अंबिका राघव खरंच सॉरी, तू मला हवी ती शिक्षा दे. शपथ मी काहीच नाही केलं, कसं झालंय मला नाही माहित. अंबिका काय हरकत नाही, मी समजू शकतो. जया तुझ्यासाठी काय आहे हे मला चांगलं माहितीये, आणि आज तुझं मन तिकडच असणार. एक काम करतो, मी तुझ्यासाठी पटकन काहीतरी करून आणतो, तू थांब. अगं अंबिका राहू दे ग, मला माहिती आहे जयासाठी तुला आज काही खास बनवता आलं नाही म्हणून तुझं मन ताळ्यावर नाही आहे, आणि हे काय तू मुद्दामाने जाणून बुजून केलं नाहीयेस? हा
आपण एक काम करूया, आपण समधी मस्त बाहेर जेवायला जाऊया. कशाला? तिच्या भावाच्या वाढदिवसाची पार्टी म्हणून? नाही, वाढदिवसाची पार्टी म्हणून नाही, आज अंबिकेमुळं मी एका मोठ्या जागेचा मालक झालो म्हणून आज मला अंबिके बरोबर आणि माझ्या आई वडिलांबरोबर जेवायला जायचंय. अरे वा, मग या समध्या खारट जेवणाचं काय करायचं? हे पण आहे म्हणा, एवढं सगळं जेवण वाया जाणार की मग? मग जेवणाची किंमत काय आहे का नाही? एवढं समद केलंय ते करायला बी मेहनत लागते, कष्ट पडतात. जेवणाची किंमत समद्यानं कळली पाहिजे बघ. तुला कळलं ना जेवणाची किंमत? मग एक काम कर, हे समद जेवण तूच संपव आणि तुझ्या बालभारतीला पण शिकव थोडं जेवायला. काय बघितलंस का रंगराव कसा उद्धट बोलायला येते? कसं आहे हे जेवण असं खारट कसं झालं याचा थोडाफार अंदाज आहे मला, पण हे समद आपणून मला जो कोण सांगल त्याला मी आज माझ्या बरोबर जेवायला घेऊन जाणार. मस्त माझ्या बुलेटवर बसवणार, मस्त सगळ्या गावातनं चक्रा मारणार. अंबिका काय भारी वाटल नाही, मस्त चांदण्या राती बुलेट वरन माझ्या बरोबर कोणतरी फिरतय, त्यानंतर एकत्र जेवायचं. लय मजा येणार आहे. सांगा सांगा कुणी केलंय? मी सांगतो, आईने केलंय हे सगळं. म्हणजे समजा जेवण तसं वरून मीठ पेरलंय तिनं. उर्मे उगाच डोक्यावर परिणाम झाल्यासारखं बडबडाली, काय बी काय बोलालीस ग? अगं आई असं काय करेलीस, तूच नाही का मग अशी समजा जेवणात वरून मीठ टाकलोस? एवढ्यात विसरलीस वय? उर्मे अगं ती अंबिका मग अशी फोनवर बोलायला बाहेर गेली तेव्हा नाही का? अगं काय बी काय ओकालेस ग, गप बसतीस का? मी नाही काय केलं, उगाच काय बी बोलली. ए सुनंदा आत्या, एक गोष्ट सांगून ठेवतो तुला, अंबिकेनं आणि मातोश्रींनी केलेलं जेवण हे मी नुसत्या वासावर न ओळखतो. यांच्याकडनं पदार्थ बिघडणं शक्यच नाही, कारण या दोघी जेव्हा जेव्हा जेवण बनवतात तेव्हा मनापासून बनवतात आणि यांच्या हाताची चव त्या जेवणात उतरलेली असते.